Hello class 1. Last class we sang some song. आपण last period ला काही गाणी म्हटली होती. फळांचे गाणे, अंकांचे गाणे, रंगांचे गाणे. But see children, today I will explain you all three songs meaning. आज मी तुम्हाला या तिन्ही गाण्यांचं शॉर्ट मध्ये मीनिंग सांगणार आहे, त्याचा अर्थ सांगणार आहे. बट दिस ऑल थ्री सॉन्ग्स यू हॅव डोंट हॅव टू लर्न, ते तुम्हाला पाठ नाही करायचे, फक्त मॅमच्या मागे रिपीट करायचे, मॅमच्या मागे बोलायचे. यू हॅव टू जस्ट रिपीट द सॉन्ग बिहाइंड मी अँड अंडरस्टँड द प्रोनाउन्सिएशन. सी चिल्ड्रन, बिकॉज वी हॅव येट ओनली डन द स्वर अँड व्यंजन ओनली टिल निय, अजून आपल्याला व्यंजन पूर्ण करायचे, व्यंजनमाला पूर्ण करायची, रायटिंग कम्प्लीट करायचे. ओके, अँड फर्स्ट स्टँडर्डमध्ये आपण फक्त स्वर आणि व्यंजन एवढंच रायटिंग करणार आहोत. इन फर्स्ट स्टँडर्ड वी विल लर्न अँड विल स्टडी ओनली द स्वर अँड व्यंजन, मात्रास विल स्टडी इन द नेक्स्ट इयर सेकंड स्टँडर्ड. बट इन द फर्स्ट स्टँडर्ड विल लर्न अँड विल स्टडी द साऊंड, द प्रोनाउन्सिएशन. अँड फॉर दॅट इट्स व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट that ma'am, whenever ma'am is singing any song, you should try to understand the pronunciation. Je uchchar astat te laksha dya ani ma'am cha mage repeat kara. Okay, first it's very important to understand the sound. Je marathi madhe words se pronunciation astat te catch kara. Okay, but today I will going to explain you all the three songs meaning in short. Chala, okay, let's read and understand the song. Okay, last class la apan ya phalanchi naav baghitli hoti in English and Marathi both. Okay, but let me revise again. Mi parat ekda bolte. See children, keli means banana, safarchand means apple, amba means mango, daimba means pomegranate, tarbuz, muskmelon, peru, पेरू मीन्स ग्वावा, द्राक्षे, द्राक्षे मीन्स ग्रेप्स, अँड कलिंगड, कलिंगड मीन्स वॉटरमेलन. ओके चिल्ड्रन, आता या फळांचं एक गाणं आहे आणि त्या गाण्याच्या फळांचं नाव आहे आम्ही फळे, जे आपण लास्ट क्लासला रीड केलं होतं. इन द लास्ट क्लास वी लर्न, वी जस्ट स्टडी दिस सॉन्ग. सी चिल्ड्रन, वी डोंट हॅव टू लर्न दिस सॉन्ग, जस्ट you have to repeat behind me and I will explain you today the meaning. Okay, in short thoda sa naam tumhala meaning par explain karnar, and you have to he color ya basket la color karayse chhan, jasa tya fruit cha rang asto, tya phalancha jo rang asto, banana asto, kela asto yellow color cha, ma tumhi yellow color karayse tya banana la, then apple maroon color or the red color, orange color. ओके, अँड ग्रेप्स, द्राक्ष तुम्ही ग्रीन करा ऑर द ब्लॅक करा. ठीक आहे, आता बघूया आम्ही फळे. चिल्ड्रन, आम्ही मीन्स वी, हम, आणि फळे मीन्स फ्रूट, अँड इट्स अ प्लुरल. चिल्ड्रन, बहुत सारे फल, फळे. अँड सी चिल्ड्रन, दिस इज द ळ, हा जो ळ आहे ना, दिस विल गोइंग टू सी इन द व्यंजनमाला एंड मध्ये. श, स, ह, ळ हे हिंदी मे नाही आता, फक्त मराठी मध्ये असतं, ओनली इन मराठी. आणि त्याचा साऊंड आहे, उच्चार आहे, प्रोनाउन्सिएशन आहे ळ. सो फुल वर्ड फळे, फ्रुट्स. ओके, अँड फळ इज अ सिंग्युलर, एक वचन, अँड फळे अनेक वचन, प्लुरल आहे. ओके, प्लुरल मीन्स अनेक वचन, हिंदी मे यू से बहुवचन. आम्ही मीन्स वी, हम. ओके, आता आम्ही फळे काय आहे. फर्स्ट फ्रूट, नाशिकची द्राक्षे आंबट गोड. सी चिल्ड्रन, रिपीट बिहाइंड मी, तुम्ही फक्त प्रोनाउन्सिएशन कॅच करा की मराठीमध्ये कसं साऊंड होतं, ईच लेटर, ईच वर्ड कसं प्रोनाउन्स होतं. ओके, चला मॅमच्या मागे रिपीट करा, नाशिकची द्राक्षे आंबट गोड. चिल्ड्रन, नाशिक इज अ प्लेस नेम, अँड द्राक्षे मीन्स, मी तुम्हाला सांगितलं, द्राक्षे मीन्स ग्रेप्स, हिंदी मे बोलते आप अंगूर.
मराठी मध्ये द्राक्षे आणि इंग्लिश मध्ये ग्रेप्स. नाशिक हे प्लेसचं नाव आहे. अँड चिल्ड्रन, नाशिक ना, ते नाशिकचे जे ग्रेप्स असतात ना, ते खूप फेमस असतात. तो नाशिक के जो अंगूर होते वो बहुत फेमस होते हैं. तर ती नाशिकची द्राक्षे कशी आहे, आंबट गोड. आंबट मी सॉर, खट्टे थोडेसे आणि गोड अँड इवन स्वीट. काही जे द्राक्ष असतात ती स्वीट असतात आणि काही आंबट असतात, सॉर असतात, खट्टे होते. ओके, नेक्स्ट आहे नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड. चिल्ड्रन मॅमच्या मागे रिपीट करा, आपको रिपीट करना, मैम के साथ गाना है. नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड. सी चिल्ड्रन, नागपूर जसं नाशिकची द्राक्षे फेमस है, तसं नागपूरची संत्री पण खूप फेमस है. संत्र मीन्स ऑरेंज अँड नागपूर प्लेस नेम आहे. संत्र्यांची छानदार फोड. छानदार मीन्स बहुत अच्छे. फोड, फोड मीन्स अ पीस. ओके, आता नाशिकची संत्री, नाशिक के जो संत्रे होते हैं वो बहुत फेमस होते हैं. तर छानदार फोड, फोड मीन्स पीस. नेक्स्ट आहे वसईची केळी फारच छान. बोला, वसईची केळी फारच छान. वसई अगेन प्लेस नेम है. आणि त्या वसईची केळी आहे. केळी मीन्स आय टोल्ड यू बनाना, केळ वन बनाना, केळी मेनी फ्लुरल. फारच छान, जी केळीचे वसईची जी केळी असतात ना ती खूप छान असतात, गोड असतात. ओके, छान मीन्स गुड. फारच मतलब बहुत ही अच्छे होते हैं. कोकणच्या आंब्याला राजाचा मान. बोला, कोकणच्या आंब्याला राजाचा मान. कोकण रत्नागिरी, देवगड, सिंधुदुर्ग, मालवण, ओके, हे सगळं कोकण आहे चिल्ड्रन. आणि तिकडचा जो मँगो असतो, आंबा असतो, आंबा मीन्स चिल्ड्रन मँगो, हिंदीने बोलते आम. आणि जो कोकणचा मँगो असतो, आंबा असतो, तो खूप फेमस असतो. और उसको ऐसे राजा का मान, राजाचा मान म्हणजे किंग. अँड यु नो फ्रूटचा किंग कोण आहे, मँगो. पण त्या मँगोमध्ये पण जो कोकणचा मँगो असतो, तो आंबा, कोकणचा आंबा, हापूस आंबा, यु नो ना चिल्ड्रन हापूस मँगोज, हां, त्याला राजाचा मान आहे. राजाचा मान म्हणजे एक रिस्पेक्ट आहे किंगचा. ओके, जसं पण मँगो काय आहे, फ्रूटचा राजा आहे, पण कोकणचा आंबा अजून जास्त फेमस असतो. ओके, नेक्स्ट आहे अहमदाबादची बोरे. बोरे चिल्ड्रन, बोरे मतलब जुजूब, बेर. अहमदाबाद अगेन द प्लेस नेम. और आणि या अहमदाबादची जी बेर असतात, बोरे असतात, जे जुजूब असतात, ते आंबट गोड मस्त. आंबट मीन्स अगेन सॉर, खट्टे, आणि गोड मीन्स स्वीट, मस्त, खूप छान असतात. तसं नाशिकचे ग्रेप्स फेमस आहेत, नागपूरची संत्री फेमस आहे, वसईची केळी फेमस आहे, आणि कोकणचा आंबा फेमस आहे, तसं अहमदाबादची जी बोर आहे, बेर आहेत, ते आंबट गोड खूप मस्त आणि खूप फेमस आहे. ओके, प्रसिद्ध आहे. तर फेमसला मराठीमध्ये म्हणतात प्रसिद्ध. ओके, लास्ट आहे फणसाचे गरे. बोला क्लास वन, फणसाचे गरे करून टाका फस्त. फणसाचे गरे करून टाका फस्त. फणस मीन्स चिल्ड्रन जॅकफ्रूट, हिंदी में आप उसको अट्ठल भी बोलते हो. ओके, गरे मीन्स इनसाइड द जॅकफ्रूट, जे फ्रूट असतं छोटस, ते जे गरे, त्या फ्रूटला म्हणतात गरे मराठीमध्ये. ओके, द स्वीट फ्रूट इनसाइड. करून टाका फस्त. फस्त मतलब उसको खतम कर लो, खा लो. ओके, फिनिश कर लो. फस्त मतलब फिनिश. तर फणसाचे गरे पण काय असतात, खूप स्वीट असतात, खूप छान असतात. ते आपण खाऊन टाकूया आणि फिनिश करूया, हम खतम कर देते हैं उसको, खा लेते हैं. ओके, आता परत एकदा मॅमच्या मागे सिंग करायचं. चिल्ड्रन, सिंगिंग इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, तर वेन एव्हर मॅम विल रीड एनीथिंग पीपीटी में, मॅम जो भी रीड करेगी, आप उसको मेरे पीछे पीछे दोबारा दोहराओगे. ओके, मे बी द लेटर्स वी आर राइटिंग द व्यंजन, और मे बी वी आर रीडिंग सम वर्ड्स, आप मेरे पीछे हमेशा उसे दोहराओगे. आप जब भी पीपीटी खोलोगे मराठी का और पढ़ोगे,
तभी आप मेरे पीछे उसको रिपीट करोगे। जितना आप रिपीट करोगे उतना मराठी का जो टोन है, मराठी का जो साउंड है, जो प्रोनाउंसिएशन है, वो आप जल्दी सीख पाओगे, ठीक है। एंड द अदर वर्ड्स एंड मात्राज एंड ऑल, हम उसको सेकेंड स्टैंडर्ड में, थर्ड स्टैंडर्ड में उसको धीरे धीरे आगे आगे पढ़ते जाएंगे, ओके। बट दिस पोएम इज ओनली फॉर सिंगिंग, हे तुम्हाला लर्न करायचं नाही, वी डोंट हॅव टू लर्न दिस सॉन्ग, आई विल नॉट गोइंग टू आस्क दिस सॉन्ग टू से ओरली, ओके। नहीं ओरल बोलना है हमें, सिर्फ मैम के साथ इसको बोलना है, ओके। और उसके प्रोनाउंसिएशन को सुनना है कि मराठी मध्ये साउंड कसं असतं, ओनली फॉर दॅट। चला एकदा परत बोलूया, आम्ही फळे, नाशिकची द्राक्षे आंबट गोड, नागपूरच्या संत्र्यांची छानदार फोड, वसईची केळी फारच छान, कोकणच्या आंब्याला राजाचा मान, अहमदाबादची बोरे आंबट गोड, मस्त, फणसाचे गरे करून टाका फस्त, ओके okay?